अच्छी अजून 11 नहीं वाजले, अजून 10 मिनिटं बाकी आहेत. लागला काय लागला काय? अहो काय व, रोज कस काय झाम झाम 11 वाजतात काय ग, असं घड्याळ काय झालं या? ओ जरा शांत बसा की, रिझल्ट आहे तो, तो त्याच्या ठरलेल्या वेळेवरच लागणार. तो काय तुमच्या पेठेतला वाणी नाही, तुम्ही हाक मारली की लगेच धावत यायला. असू द्या असू दे, सुहासिनी तू अशी शिक्षा दिल्यासारखे का उभी आहेस बाई? ये की बस इकडं, ये म्हणलं बर, ये. बरोबर आहे, नेट कनेक्शन आहे. मल्हार, अरे तो लॅपटॉपचा स्क्रीन नीट ऍडजस्ट कर ना, काहीच दिसत नाहीये. हा वय मला रा, अरे मला भी दिसत नाही, काय गडबड करताय? अरे वेळ आहे अजून, हे बघ. ओके नाही सर, पेढे घ्या. कंदी पेढेच आणलेस ना? हो, हे बघा. ठीक आहे, आला आला जोबा, वेळ आहे अजून. किती वेळ झालं मग अशी मला बोललास? आता बघा तुमचं घड्याळ किती वाजलेत बघा, अजून 11 वाजायचे आहेत. बघा बघा घर बंद पडले का? चला चहा पिऊन घ्या, गरम आहे तोपर्यंत. हे दही साखर आणि पेढे कशाला आणलेत? रिझल्ट. चला लवकर लवकर चहा पिऊन घ्या, नंतर गोड लागणार नाही. काय बोलायला लागले सर तुम्ही? हे हा सूप सूप बोला म्हणजे तुम्हाला काय वाटलं? व काय वाटलं तुम्हाला, माझी अंतरा नापास होणार का काय? आता हाय का तुमचं? हा मी तसं बोललो काय? काय अहो, पेढे खाल्ल्यानंतर चहाची चव कळणार नाही असं मला म्हणायचं होत. जाऊ दे, म्हातारीला पेढ्याची चव काय नाही, म्हणजे अशी नवीन म्हण आली आहे म्हणे मार्केटमध्ये. असं व्हाय म्या म्हातारी, काय दावतोस तुम्हाला? रातच्याला पाय चेपायला बोलवाल की नाही तेव्हा दावतोस तुम्हाला. हा की नाही ग?